शहर में आए दिन हत्याओं की घटना में इजाफा हो रहा है। मंगलवार की रात हत्या की और एक घटना नंदनवन थाना अंतर्गत आने वाले हेवरी नगर परिसर में सामने आई। मृतक का नाम अनिकेत नरेंद्र भूतमांगी बताया जा रहा है। फ्रेंडशिप डे के दिन हुए विवाद के चलते हत्या हुई है, ऐसी जानकारी गुना शाखा के अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी द्वारा दी गई है। नंदनवन पुलिस स्टेशन अंतर्गत मंगलवार की रात हत्या की घटना से परिसर में खलबली मच गई। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार मंगलवार की रात किटीगदाम परिसर के प्रसिद्धपुरा निवासी अनिकेत भूतमांगी से हेवरी नगर निवासी कुछ युवकों ने गाली गलौज कर विवाद किया और मारपीट कर चाकू से हमला कर हत्या कर दी। बताया जाता है कि मृतक अनिकेत हेवरी नगर के NIT गार्डन के समीप गया था। वहां पर उसका विवाद आरोपी वैभव बांगड़ी, जय भीम चौक निवासी सुमित उर्फ भोला वाघमारी, शोएब हेवरी नगर निवासी नचिकेत पवार और एक आरोपी के साथ हुआ। विवाद के चलते आरोपियों में से वैभव बांगड़ी ने अपने पास से गुप्ती निकाली और बड़ी ही क्रूरता से हमला कर उसे मौत की घाट उतार दिया। पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर सभी को गिरफ्तार कर लिया है। माझं नाव सुनंदा नरेंद्र भूतमांगे आहे। माझा मोठा मुलगा आहे हा अनिकेत भूतमांगे। काल 3 वाजता जेवण वगैरे केलं, आणखी 2 मुलं आले गाडीवर आणि त्याला चाल म्हणलं तर तो गेला, तेव्हाच्या मग तो आलाच नाही वापस। रात्री 11:30 वाजले मग 2 मुलं आले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या पोराला ॲडमिट केलं मेओमध्ये। मग आम्ही जाऊन पाहिलं तर तिथं त्याची लाश होती। माझा मुलगा इंदोरामध्ये एक दुकान आहे काच कंपनीमध्ये, काय तरीच नाव आहे त्याच्या, तिथं तो काम करत होता। फिश पॉट वगैरे नाही बनवत का तिथं? साधारण 9:30-9:30 दरम्यान ही घटना घडली। मृतक आणि त्याचे काही मित्र, मृतक गड्डीगोदामला राहतो, या भागात त्याचे पूर्वी घर होते। इथे आल्यानंतर त्याचे आणखी काही ओळखीचे दुसरा ग्रुप बसलेला होता, त्यांच्यात काही वादावादी झाली आणि त्याचा परिणाम पुढच्या भांडणातून मृतकाला एकाने गुप्तीसारख्या शस्त्रांनी भोसकलं आणि त्याच्यात त्याचा रात्रौ मृत्यू झाला। इथूनच त्याचे जे मित्रपरिवार होते किंवा ओळखीचे होते त्यांनीच त्याला हॉस्पिटलला नेलं 2-3 आणि शेवटी मेओला नेण्यात आलं आणि तिथे त्याचा मृत्यू झालेला आहे, अशी ही प्राथमिक घटना आहे। याच्यामध्ये निष्पन्न 5 संशयित आरोपींना पोलीस स्टेशन नंदनवन आणि DCP Zone 4 यांच्या पथकाने ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे। याच्यात काही जणांचे आहे रेकॉर्ड आणि ज्या प्रकारचे गुन्हे आहेत, कोणी जुगाराचे किंवा दुखापतीचे, असं एक एक गुन्हा असल्याची माहिती आहे, तेही आपण आता रेकॉर्ड घेतो आहे। सध्या सगळं प्राथमिक स्तरावर आहे आणि सगळे 5 संशयित पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत। इस घटना की जानकारी रात में ही पुलिस को दी गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर पंचनामा किया और शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया। इस घटना में कुछ लोगों को पुलिस ने पूछताछ के लिए हिरासत में लिया है। कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर।